पंतप्रधान मोदींना चीन प्रश्न आता तर आला नाही. चीननं भारताचा दिल्लीच्या क्षेत्रफळा इतका लडाखचा भाग गिळलाय. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा मोठा दावा. कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांची घसरण. नाफेड एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात येणार. हवामान विभागाच्या वतीनं आज विदर्भात पावसाचा रेड अलर्ट, तर खान्देशसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा येलो अलर्ट. हरियाणा विधानसभेसाठी काँग्रेसकडून 31 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. कुस्तीपटू विनेश फोगाटला झुलाना मतदारसंघातून उमेदवारी. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी आय तंत्रज्ञानाचा वापर करा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आवाहन. रिझर्व्ह बँकेच्या ऍक्सिस आणि एचडीएफसी बँकेला दणका, बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्यानं तब्बल 2.91 कोटींचा दंड. धावपट अविनाश साबळे डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र, साबळे प्रथम स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार. पॅरॉलिम्पिक पदक विजेत्यांचं मायदेशात जल्लोषात स्वागत, दिल्ली विमानतळावर फुलांची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात विजेत्यांचं स्वागत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.